आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नसीम खान सर आहे आज आचारसंहिता लागणार आहे जागा वाटपाचा तिढा अजून महाविकास आघाडीचा सुटलेला नाही काँग्रेस किती जागांवर लढण्याची काँग्रेसची इच्छा आहे तेढा वगैरे तेढा वगैरे कुठेही नाही आहे आम्ही मिळून विनिंग क्रायटेरिया जो जो पक्ष जिथे निवडून येऊ शकतो आहे त्या आधारावर सीट शेअरिंगचं काम सुरू आहे ऐंशी टक्केपेक्षा जास्त झालेलं आहे आणि दोन तीन दिवसामध्ये सगळे विषय मिटून जाईल आमची सर्वांची एकच इच्छा आहे की ज्याप्रमाणे या मुंबईसहित महाराष्ट्राला लुटण्याचं काम ही महायुती सरकार करत आहे हा लूट लुटातून ह्या महाराष्ट्राला वाचवण्याचा लढा आम्ही लढण्यासाठी सज्ज झालेलो हो। आहोत आणि महाराष्ट्राची जनता त्रस झालेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे आज प्रत्येक टें टेंडर चाळीस ते पन्नास टक्के कमिशनखोरीच्या टेंडर सुरू आहे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारचा बोलबाला झालेला आहे विदर्भाची परिस्थिती विकट झालेली आहे अशी अनेक परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून महाविकास आघाडी एकजूट आहे आणि तिन्ही पक्ष मिळून आणि बाकी जे आमचे सहयोगी दल आहेत सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडुकामध्ये जाणार आहोत आमची तयारी कंप्लीट झालेली आहे सज्ज झालेली आहे काल काँग्रेसची पार्लमेंटरी बोर्डची बैठकसुद्धा झालेली आहे आणि शीट शेअरिंगचं काम शे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे नेहमी काँग्रेस मुंबईमध्ये बऱ्यापैकी जागा लढत आलेली आहे यावेळेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोबत असल्यामुळे एक अडचण आहे काँग्रेसला मुंबईमध्ये किती जागा पाहिजे कारण दे की एक काँग्रेसची मोठी ताकद मुंबईमध्ये देखील आहे कुठेही अडचणसारखी गोष्टी ही फक्त मीडियामध्ये आहे आमच्या आपसामध्ये कुठलीही प्रकारची अडचण नाही आहे सगळीकडे ऑलबेल आहे आणि मिळून आम्ही मुंबईमध्ये सुद्धा जिथे जिथे काँग्रेस निवडून येऊ शकतो आहे तिथे आम्ही लढणार आहोत जिथे शि उद्धवसाहेबांची शिवसेना निवडून येऊ शकते ते लढणार आहेत पवारसाहेबांची एन सी पी जिथे निवडून येऊ शकते ते लढणार आहे आम्ही सगळे मिळून विनिंग क्रायटेरियाच्या आधारावर जसं मी पूर्वी सांगितलं तशा प्रकारचं सीट जागाचा वाटप आम्ही करणार आहोत आणि मुंबईचंसुद्धा नव्वद टक्के झालेलं आहे तर मला वाटतं की ह्या शीट वाटप करण्या वाटपामध्ये कुठल्याही प्रकारच्या तेट नाही उद्धव ठाकरेंना मोठा भाऊ बनायचा आहे परत विधानसभा निवडणुकीमध्ये सगळे मोठे भाऊच आहे आमचे पवारसाहेब सिनियर लीडर आहेत उद्धवसाहेब सिनियर आहेत काँग्रेसचे आमचे अनेक नेते आहेत विषय छोटा भाऊ मोठा भाऊचा विषय नाही विषय जॉईंटली मिळून काँग्रेसपेक्षा पे... जास्त जागा काँग्रेसने एकशे तीस मागितल्या त्या म्हणजे एक जवळपास दावा केला त्यापेक्षा जास्त शिवसेनेने केला एकशे चाळीस जागांवर दावा केला अशा कुठलाही प्रकारचा नंबर वगैरेचा अजून निर्णय झालेला नाही आहे हा एक दुसरा प्रत्येक पक्षाची ह्या जेव्हा कोलेशनमध्ये आपण जातो आहे युतीमध्ये जेव्हा काम करतो आहे राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला अपेक्षा असते प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी असते की आम्ही जास्तीत जास्त जागा लढू पण सर्व नेत्यांनी मिळून एक क्रायटेरिया ठरवलेला आहे की जिथे जिथे जो जो पक्ष निवडून येऊ शकतो त्याला तिथे जागा लढवली पाहिजे अशी प्रकारची आमची स्पष्ट भूमिका आहे मागच्या दहा दिवसात कॅबिनेटच्या तीन बैठका झाल्या अनेक निर्णयांचा धडक आपल्याला पाहायला मिळाला मुंबईमध्ये देखील टोलमाफी करण्यात आली स्वागत आहे त्याचं निवडकाच्या तोंडावर टोलमाफी करण्याचे निर्णय घेत असतील तर फक्त मुंबईसाठी काय विदर्भासाठी का नाही आहे विदर्भासाठी का टोलमाफी होत नाही आहे मराठवाड्यासाठी काय होत नाही आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी का होत नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे लागू केला पाहिजे आमची ही मागणी आहे महा महाराष्ट्रामध्ये जेवढे लहान गाड्या आहेत ज्या धर्तीवर मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांची टोलमाफी केलेली आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे ही आमची मागणी आहे तुम्हाला काय वाटतं मुंबईचीच का मुंबई केली असेल त्या पाठीमागे मतांच्या विभाजनाचं राजकारण दिसतं तुम्हाला विषय मताच्या मत घेण्याचं राजकारण आहे आणि ज्याप्रमाणे लोकसभामध्ये महाराष्ट्राची जनतानी महाविकास आघाडीला कौल दिलेला आहे महायुतीच्या नेत्या आणि महायुतीच्या पायातून बालू सरकलेली आहे म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या निर्णय घेण्याच्या जे धडाका आपण बघतायत हे फक्त निर्णय आहे अंमलात येणार आहे का प्रश्न हा आहे मनसेला पुढे केलं त्यांनी टोलमाफीमध्ये मनसेने देखील श्रेय घेतलं सरकार श्रेय घेत आहे विषय श्रेयचा नाही आहे विषय घ्या ना श्रेय आमची जी मागणी आहे तुम्ही श्रेय घ्या संपूर्ण महाराष्ट्राची टोलमाफी करून टाका दाखवा तुमच्यामध्ये हिंमत आहे तर स्वागत करत आम्ही स्वागत करणार टोलमाफी सगळ्यांकडे झाली पाहिजे एक एक विभागाला एक, एक नाही आहे दुसऱ्या विभागाला दुसरा नाही तिसऱ्या विभागाला तिसरा नाही हा सरकारचा निर्णय होऊ शकत नाही हा सरकारची नीती होऊ शकत नाही कुठलीही नीती सर्व समान जनतासाठी असली पाहिजे निवडुकाच्या तोंडावर अशा एखाद निर्णय घ्यायचं आणि लोकांना लॉलीपॉप ची भाषा करायची हा महायुती घाबरलेली आहे महायुतीचे नेते घाबरलेले आहे म्हणून असे प्रकारचे घाईगडदडीमध्ये निर्णय घेत आहेत लाडकी बहीण असतील किंवा इतर योजना असेल या माध्यमातून कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न मायुती सरकारकडनं होताना दिसतं तुम्हाला वाटतं का ते शक्य आहे हां डॅमेज कंट्रोलच आहे तोंड निवडुकाच्या तोंडीवर असे प्रकारचे सगळे निर्णय शिंदे सरकार गेल्या अडीच वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना अडीच वर्षपूर्वी लाडली बहीण दिसली नाही का लाडका भाऊ दिसला नाही का जे निर्णय आता पंधरा दिवसामध्ये निवडणुकाच्या तोंडावर घेत आहे ते सगळे ह्याच्यापूर्वी का घेतला नाही आहे म्हणजे सहजच आहे की निवडुकाच्या निवडुकाला डोळेसमोर ठेवून लोकांना मूर्ख बनवण्यासाठी असे प्रकारचे निर्णय घेण्यात येत आहे पण महाराष्ट्राची जनता सावध आहे त्याला माहीत आहे की ही सरकार काय करते आपला जो भ्रष्टाचार ह्या सरकारने जे केलेला आहे त्या भ्रष्टाचार लपवण्यासाठी ह्या प्रकार असे प्रकारचे निर्णय घेण्याचा कट ह्या युती सरकारचा सुरू आहे राज्यपाल नियुक्ती आमदारांचा वाद न्यायालयात असताना परत सात आमदारांच्या नियुक्तीच्या बातम्या पुढे येत आहे नियम आहे नियम आहे अशा प्रकारचे निर्णय कधीच झालेला नाही आहे न्यायालयामध्ये एक प्रकरण विचारधीन असताना अशा प्रकारच्या घाईघडोळीमध्ये आज निवडूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स आहे आज बहुतेक निवडूक आयोग महाराष्ट्राच्या निवडुकाच्या शेड्यूल जाहीर करणार आहे आणि स रात्री निर्णय घेत आहेत आणि सकाळी बातमी येतो आहे की ते शपथ शपथविधी आहेत आमदारांची हा नियम बाय सगळे ही सरकार सरकारच नियम बाय आहे ज्याच्या फाउंडेशनच नियम बाय पडलेला आहे ती इमारत सुद्धा नियम बाहेर होणार आहे तर ही सरकार सगळे नियमबायाप्रमाणे काम करत आहे आमची सरकार आल्यानंतर सर्व निर्णयाची आम्ही शहानिशा निश्चितपणे करणार आहोत प्रश्न लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवार दिला नाही म्हणून एक मुस्लिम समाजामध्ये काँग्रेसने उमेदवार दिला नाही म्हणून एक थोडी नाराजी होती यावेळेस काँग्रेसमध्ये काय चित्र आहे किती मुस्लिम उमेदवार काँग्रेस रिंगणामध्ये उतरेल नाही आमची काल काल रातसुद्धा सुद्धा चर्चा झालेली आहे पार्लमेंटरी बोर्डमध्ये सर्व महाराष्ट्राचे नेते पार्लमेंटरी बोर्डमध्ये होते दिल्लीचे नेते होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट मी मुद्दा ते मांडलेला आहे की अल्पसंख्यक समाज असो एस सी असो एस टी असो मागासवर्गीय समाज असो प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे आणि तशी प्रकारची भूमिका काँग्रेस पक्षाने स्वीकारलेली आहे आपण बघाल की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक समाजाला नेतृत्व करण्याचा अवसर या उमेदवारीच्या माध्यमातून मिळणार आहे एक मुस्लिम उमेदवार पाहायला मिळेल काँग्रेसकडनं मी नंबर काही सांगू शकत नाही पण जास्तीत जास्त जिथे निवडून येण्याची शक्यता आहे जिथे अल्पसंख्यक समाजाच्या क्षेत्र मध्ये बाहुल क्षेत्र असेल आता चांगले उमेदवार असतील तिथे निश्चितपणे देण्यात येईल थँक्यू सर होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान कॅमेरामॅन व्यंकटेश सर तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट